कांदा निर्यातीवरती बंदी वरून राज्यामध्ये आंदोलन केली जात असताना कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांच्यासमोर मांडत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत विनंती केली. त्यानंतर केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन पियुष गोयल यांनी दिलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. सोयाबीन कापूस प्रश्नी या बैठकीत चर्चा झाली. सोयाबीन कापसाला खासगी बाजारात दरवाढ मिळण्यासाठी आयात निर्यात धोरण काय बदललं पाहिजे या अनुषंगानं रविकांत तुपकर शेतकऱ्यांची बाजू मांडत होते. तर या अधिवेशनात स्पेशल पॅकेज देऊ असं फडणवीसांनी सांगितल्याचं तुपकरांनी बैठकीनंतर सांगितलं. गेल्या वर्षभरात कांद्याचं उत्पादन कमालीचं घटलंय. आता पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं कांद्याचं पीक शेतातच आडवं झालंय. परिणामी कांद्याची टंचाई कायम राहणार असून जून जुलै या महिन्यात चांगला कांदा येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बाजारामध्ये कांद्याचे दर चढेच राहणार आहेत असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा भिजल्यानं शेकडो क्विंटल कांद्याला कोंब फुटलेत. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते. धाराशिव जिल्ह्यातील सलगच्या ढगाळ हवामानामुळे 1400 एकरावरील रेशीम शेती धोक्यात आली आहे. कमी पाण्यावरती कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली, मात्र आता शेतकरी अडचणीत सापडलेत. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा फटका इतर पिकांसोबत कोथिंबीरीला देखील बसलाय. कोथिंबीरीचे भाव निम्म्यावरती घसरलेत. 8 दिवसांपूर्वी 100 रुपयाला जाणारे कोथिंबीरीचे कॅरेट आता 50 रुपयांना देखील व्यापारी घेत नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जळगावातल्या शिरसोल इथे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. योगेश असवार यांच्या फुलशेतीचं गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असून वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे फुलं सडून गेल्यानं अक्षरशः फुलं उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली. यात त्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. अहमदनगरच्या पारनेर सांगवी सूर्या येथील विठ्ठल मंदिराजवळ 8 ते 10 गावांमधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे या परिसरातील फळपिकं, कांदा, भाजीपाला पिकं, द्राक्ष आणि केळीबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी तसंच किमान 2 महिने चारा डेपो तातडीनं सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. महाराष्ट्रातील 42 तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. अशातच केंद्र सरकारचं पथक 13 ते 14 डिसेंबर दरम्यान दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे. दुष्काळाचा फटका बसलेल्या 15 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यातील स्थितीची ते प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पथकाचं नेतृत्व कृषी विभागाच्या केंद्रीय सचिव प्रिया रंजन करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील महाराष्ट्र दौरा करतायत. अशातच मनोज रांगे यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यात होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या ठिकाणी ते मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यातील धनगर समाज आक्रमक झालाय. धुळे सोलापूर महामार्गावरील जामखेड इथे धनगर बांधवांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी धनगर बांधवांनी घोषणाबाजी करत कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा सोमवारी नागपूर विधानभवनावरती मोर्चा धडकणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला 1000 बोनस द्यावा, हमी भावानं शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवावी या मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. सरकारमध्ये दहशतवाद्यांना मदत करणारी लोक बसली आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसांपासून वातावरण तापलं असून दाऊदचे सोबती सरकारमध्ये बसले असल्याचा आरोप पटोले यांनी केला. एनआयए आणि एटीएसच्या कारवायांनंतर राज्य सरकार दहशतवादी कारवायांना मान्यता देणारं सरकार आहे का असा सवाल पटोले यांनी केला. अकोल्यात ते बोलत होते. जळगावातील पारोळा येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावातील अजिंठा विश्रामगृहात पक्षप्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे विशेष आभार मानले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. मात्र या नुकसानीनंतर रब्बी हंगामासाठी बळीराजा पुन्हा तयारीला लागलाय. मात्र अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची रबीच्या पेरण्यांपूर्वी मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे लोणावळा उपनगरीय सेक्शनवरती महत्वाच्या इंजिनिअरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉक काळात अनेक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार.
वसईमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला। यात मोठ्या संख्येने धावपटूंनी सहभाग घेतला। स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक आशियाई खेळांमध्ये पदक मिळवलेली ॲथलीट पारुल चौधरीने या कार्यक्रमाला हजेरी लावली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये डॉल्फिनचं दर्शन होत असल्याने पर्यटक सुखावलेत। दापोली तालुक्यातील केळशी अंजरले हरणे कोळथरे लाडघर या समुद्रकिनारी डॉल्फिनचे हॉटस्पॉट बनलेत, त्यामुळे डॉल्फिन सफर करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे पसंती देऊ लागलेत। अहमदनगर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांपैकी 10 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू केलेत, मात्र केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 800 कोटी रुपयांचे खर्च करून उभे केलेले इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद होणार आहेत, परिणामी याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक आहे, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल, त्यामुळे प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागेल। जानेवारी महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड्स प्रदान सोहळ्यात ते बोलत होते आणि पुढच्या महिन्यात मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यान कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होईल। कोस्टल रोड सुरू झाल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे। वेळ मारून न्याल आणि आमची फसवणूक कराल तर पुढचं आंदोलन जड जाईल, असा इशारा मनोज रंगे पाटलांनी सरकारला दिला। 24 डिसेंबरला आरक्षण देणार म्हणून सांगितलंय, त्यात कोणी खोडा घालू नका असं सांगत भुजबळांचं नाव न घेता इशारा दिलाय। लोकसभेचा फॉर्म्युला चांगलाच ठरलाय, थोडे दिन ठहरो दिखाते है, अशा शब्दात जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं। आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपली ठोस भूमिका जाहीर करावी असं आवाहन त्यांनी केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न अमरावती जवळ करण्यात आला। अजित पवार अमरावतीच्या दौऱ्यावरून नागपूरच्या दिशेला निघाले असता त्यांचा ताफा विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेकडून अडवण्यात आला। 22 जानेवारी 2024 रोजी केंद्र सरकार आयोजित श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे, तर लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या मंदिर लोकार्पणामुळे भाजपला निवडणुकीमध्ये फायदा होणार नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात काहीतरी अनुचित घडवलं जाणार अशी भीती सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली। 2024 निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार अशी घोषणा त्यांनी केली। अंतरवाली सराटीत लाठीचार्ज प्रकरणानंतर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील असा शब्द राज्य सरकारनं मराठ्यांना दिला होता, मात्र शुक्रवारी अधिवेशनात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आणि त्यानंतर आता फडणवीसांवरती हक्कभंग दाखल करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या संजय लाखे पाटील यांनी केली। तसं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना पाठवलंय। शिवसेना मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या संपर्क नेतेपदी शिवसेना सचिव योगेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली। कदम यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेत संघटनावाढीवरती चर्चा केली। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीच्या नागपूर इथं विधानभवनावरती धनगर समाज बांधवांचा 11 डिसेंबरला मोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी हिंगोलीमध्ये धनगर समाज बांधवांची बैठक पार पडली। हिंगोली जिल्ह्यातून 10,000 धनगर समाज बांधव नागपूर इथल्या मोर्चात सहभागी होणार असल्याचं बैठकीत ठरलंय। शालेय विद्यार्थ्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश केलेला निर्णय सरकारनं मागे घ्यावा अशी मागणी भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी केली। यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील दिलं असल्याचं त्यांनी म्हटलं। सोलापुरात एका पोलिसानं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर सोलापूर पोलीस विभागात खळबळ माजली आहे। वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये केला। विकास गंगाराम कोळपे असं स्वतःवरती गोळी झाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे, त्यांना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी माळ संघटना पुढे सरसावली आहे। महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले तरी प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होते, शिकाऊ डॉक्टरांच्या वसतिगृहांची स्थिती देखील दयनीय आहे, या सगळ्या गोष्टी तातडीनं सुधारण्यात याव्यात अशी मागणी माळच्या वतीनं करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धांसाठी 26 जिल्ह्यांचे 250 अधिक खेळाडू सहभागी झालेत। चुकीच्या औषधोपचारामुळे प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी तिची अंत्ययात्रा थेट रुग्णालयात नेल्याची घटना गडचिरोलीत घडली। यावेळी त्यांनी डॉक्टरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। डॉक्टरांनी माफी मागितल्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले। बीडच्या माजलगाव सत्र न्यायालयात घेण्यात आलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणं निकाली निघाली, यामध्ये न्यायमूर्तींनी कोर्टाची पायरी उतरत झाडाखाली जाऊन एका 85 वर्षीय वृद्धेला न्याय दिल्यानं त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे।
नाशिक मध्ये रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट झाला। स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या परिसरातील 7-8 मजल्यांपर्यंतची इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत। इतकंच नव्हे तर भोवतालच्या वाहनांच्या काचा फुटून रस्त्यावरती पसरल्या आहेत। कांठळ्या बसवणाऱ्या स्फोटाने परिसरातील नागरिक सुद्धा घाबरून गेले। जळगावातील पारोळा तालुक्यातील शिवरे गावात पाण्यातून 29 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळते। सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसांपासून साचलेलं पाणी प्यायल्यामुळे विषबाधा झाली असावी असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे। सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात घोळवेवाडी इथे वनविभागानं मोठी कारवाई केली। काळविटांची शिकार करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। दोघांना कोर्टात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावली आहे। मुंबई पुणे महामार्गावरती खोपोली हद्दीत कोल्हापूरला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला। यात बस चालक जागीच ठार झालाय। 10 प्रवासी जखमी झालेत। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भीषण अपघातामुळे इथे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। उल्हासनगरच्या श्रीराम चौकात 2 अज्ञात चोरट्यांनी बाईक चोरी केल्याची घटना घडली। रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हँडललॉक तोडून बाईक चोरत पुबारा केला। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। श्रीरामपूरच्या खंडाळ्यात ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटल्यानं भीषण अपघात झाला। ट्रकखाली 5 जण डबले गेल्याची भीती असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जयपूरकडून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेसमध्ये 4 प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केलेल्या चेतन कुमार सिंहच्या पत्नीनं नवा खुलासा केलाय। हिंदुत्व धोक्यात आल्याची भीती वाटत होती, मानसिक आजारी असल्यामुळे ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय। रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला। बांगलादेश व्हाया कोलकाता ते विरारच्या सेक्स रॅकेटचा एएचटीयूनं पर्दाफाश केला। यावेळी 3 बांगलादेशी मुलींची सुटका करण्यात आली। विरारच्या म्हाडा वसाहतीमध्ये हे सेक्स रॅकेट चालत असल्यानं परिसरात खळबळ माजली। या प्रकरणी बांगलादेशी आरोपीला अटक झाली आहे। गलाई व्यवसायानिमित्तानं कानपूरमध्ये गेलेल्या सांगलीच्या 2 तरुणांनी काही गलाई व्यावसायिकांचे तब्बल 16 कोटींचं सोनं आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आणि ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून कानपूर पोलीस सांगलीमध्ये त्यांचा शोध घेत आहेत। इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ओबीसी संघटनांनी केली। चप्पलफेकीच्या निषेधार्थ सोमवारी इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे। जळगाव महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे ठेकेदारांकडून कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप केला। भोळे यांच्या नावानं गौरव पाटील नामक व्यक्ती ठेकेदारांकडून 3-13% कमिशन वसूल करतोय। हा गौरव पाटील कोण आहे याचा खुलासा आमदारांनी करावा असं आव्हान त्यांनी दिलंय। न्यायमूर्ती शिंदे समितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदीची संख्या कमी आढळल्यानं समितीनं नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर पथकाला फेरतपासणीचे निर्देश दिले होते। या फेरतपासणीत 2237 कुणबी नोंदी आढळल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली। 11,38,000 पुरावे तपासले गेले, त्यात या नोंदी आढळल्यात। पुण्याच्या आळंदीमध्ये संजीवन सोहळ्याला 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली। हा सोहळा सोमवारी 11 तारखेला संपन्न होणार आहे। त्यानिमित्तानं लाखोंच्या संख्येनं भाविक आळंदीत दाखल झालेत। वारकऱ्यांच्या पंक्तीला असणारी पत्रावळी बनवण्यासाठी अनेक हात गुंफलेत। जेवणाच्या ताटासारखी असणारी पत्रावळी बनवण्यासाठी प्रियांका द्रोण पत्रावळी कारखान्यात महिला कामगारांची लगबग असल्याचं चित्र आहे। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। राज्यामध्ये कांदा साखर आणि दूध दराचा प्रश्न पेटलाय। त्यातच सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नावरून सुद्धा शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत। सरकारनं शब्द पाळला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा तुपकरांनी दिला। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी बुलडाण्यात अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यानंतर सरकारसोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या बहुतांश मागण्या मान्यही करण्यात आल्या। या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 15 दिवसांचा कालावधी सरकारला देण्यात आला होता, पण सरकारनं निर्धारित कालावधीत दिलेला शब्द पाळला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा तुपकर यांनी दिलाय। जर का 15 डिसेंबरपर्यंत तो शब्द पाळला नाही तर त्यानंतरचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये स्फोट घडवणारं असेल। इतकं मोठं आंदोलन असेल की सरकारच्या पायाखाची वाळू सरकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि ते आंदोलन आता गनिमी काव्यानं होईल। सरकारनं कापूस आणि सोयाबीनच्या दरांबद्दल आधीच पावलं उचलायला सुरुवात केली आहे। या संदर्भात शनिवारी एक बैठक सुद्धा झाली, त्यातच रविकांत तुपकर यांच्या या इशाऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। त्यांच्या हृदयामध्ये शेतकऱ्यांबद्दल जेवढं प्रेम आस्था आहे तेवढीच आस्था ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हृदयामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की 2014 च्या अगोदर
सरकार ज्या पद्धतीने मदत करायची त्यापेक्षा खूप जास्त मदत ही आता देवेंद्रजीच्या नेतृत्वात व आता एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात होत आहे आणि भविष्यातही यापेक्षा जास्त मदत करण्याचा संकल्प सकारात्मक दृष्टिकोनातून आमचा आहे। दुष्काळामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आलाय। कमी पावसात मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन घेतलंय, त्यामुळे कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर सरकार कोणती सकारात्मक पावलं उचलतं याकडे शेतकऱ्यांचं सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।